न्यायालयातील खटलामागे घे म्हणत काहींनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या अनिता जाधव यांचा रविवारी मृत्यू झाला आहे. ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका पती आणि नातेवाईकांनी घेतली आहे. जाधव आणि त्यांच्या पत्नी अनिता ह्या एक समाज कार्य करण्यासाठी आणि दुर्लक्षितल्या भागातामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि अनाथ मुलांचं संगोपन व्हावं ह्या उद्दात हेतूनं त्यांनी त्या ठिकाणी आपलं शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संस्था स्थापन करून आज 400-500 मुलांना त्यांनी जेवण देत आहेत आणि शिक्षण देत आहेत. 8 वर्षापासून त्यांनी त्या संस्थेला ग्रँट मिळत नव्हतं, परंतु स्वतःच्या पैशाने आणि त्या अनितानीसुद्धा कुठल्याही दागिन्याचं मोह न ठेवता आपलं कुटुंबाचं गरजा बाजूला ठेवून त्यांनी शैक्षणिक संस्था उभं करण्यासाठी त्या दोघा नवरा बायकोनी त्या ठिकाणी शाळा चालवलेल्या, सामाजिक संस्था चालवल्या आणि तिथल्या समाजकंटकांना हे कार्य त्यांना पसंत नव्हतं म्हणून त्यांना सारखे त्यांना त्रास देत होते आणि त्यांच्यावर हल्ला होत होता. तर त्या हल्ल्यामध्ये 11 तारखेलासुद्धा हल्ला झाला आणि 21 तारखेलासुद्धा हल्ला झाला आणि त्या हल्ल्यातूनच त्या अनिताचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यूस कारणीभूत बंगा कुटुंबच आहे आणि बंगा कुटुंबावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही या समाजाची बैठक झालेली आहे, आता महापंचायत झालेली आहे, आमच्या सेटलमेंट भागातसुद्धा महापंचायत होऊन आम्ही निर्णय घेतलेला आहे की बंगा कुटुंबावर 302 गुन्हा किंवा 304 गुन्हा आणि मृत्यूस कारणीभूत झालं म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी हलणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. ठोक्या घालून आणि केस धरून मारल्यामुळे आणि मला देखील मारहाण केल्यामुळे माझी बायको अनिता संजय जाधव गंभीर जखमी झाली, त्यामुळे मी सोलापूर रुग्णालयामध्ये त्याला तिचं ॲडमिट केलं. ॲडमिट केले असताना पोलीस स्टेशनला मी स्वतः तक्रार दाखल करण्यासाठी तक्रार देण्यासाठी गेलो होतो शांतीनगर पोलीस चौकी एमआरडीसी पोलीस चौकीला आणि त्यांनी यांची दाखल करून घेऊन आणि मोकाट वांगा कुटुंब फिरत आहे त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कुठलीही दखल न घेतल्यामुळे वांगा कुटुंब हा रासरस फिरून आमच्या जीवे मारण्याची धमकी देत आहे.